नमस्कार, मी प्रिया कार, झुमॉन न्यूज मध्ये आपले स्वागत. चला महत्त्वाच्या बातम्यांचा सुपर फास्ट आढावा घेऊया. अमेठीचा विकास मोदी आणि योगी यांनी केल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. राहुल गांधींनी अमेठीचा विकास केला नसल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली. पंतप्रधान मोदींना फक्त श्रेय घेणं माहीत आहे, काम करणं माहीत नाही, असा टोला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी लगावला. इंदिरा गांधींच्या जयंतीच्या औचित्य साधत एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी शांती पुरस्कार मिळालाय. त्यांनी देश विदेशात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना इंदिरा गांधी शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मोदींना हटवणं हे राहुल गांधींचं लक्ष आहे, मात्र गरिबी हटवणं हे आमचं लक्ष असल्याचं अमित शहा म्हणाले. पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबार, तर जम्मू काश्मीरच्या शोपिया परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकात चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा. मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात मांडावा, यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. नागपूरमधील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन ठिकाणी तर कोतिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी बस. इंटरनेटच्या अतिवापराचं पर्यवसन व्यसनात कधी होतं हे बहुतेकांना कळत नाही. इंटरनेटचं व्यसन लागलेल्यांसाठी इंटरनेट व्यसन मुक्ती केंद्र सुरू झाले आहे. आनंदबल ही संस्था व्यसन मुक्तीसाठी गेले 10 वर्षाने काम करते. या संस्थेकडून हे व्यसन मुक्ती केंद्र सुरू करण्यात आलं आहे. येथील ओपीडी फ्री राहणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप शिवसेना युती सरकार विरोधात वातावरण निर्मितीसाठी मनसेकडून ठाण्यात विराट मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महामोर्चा काढला गेला. मोर्चात ठाण्यातील जवळपास 25,000 कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला.